शेतीमाल नियमनमुक्त करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळं बाजार समितीचं अस्तित्व धोक्यात येणार आहे या निर्णयाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य बाजार समिती, समिती संघानं आज लाक्षणिक बंद पुकारला कोल्हापूरसह राज्यातील सर्वच बाजार समित्यांमधील व्यवहार बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला त्यामुळं कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली केंद्र सरकारनं शेतीमालाच्या विक्रीवरील बाजार समित्यांचं नियमन उठवलं आहे बाजार समित्यांच्या आवाराबाहेर शेतीमाल कडधान्य तेलबिया यांची विक्री झाल्यास सेसरूपानं बाजार समित्यांना मिळणारं उत्पन्न बंद होणार आहे त्यामुळं बाजार समित्यांचं अस्तित्वच धोक्यात आलंय शिवाय हमाल तोलाईदार अडत व्यापारी यांचाही रोजगार संपून जाणार आहे बाजार समित्यांच्या मुळावर उठणारं धोरण केंद्र सरकारनं रद्द करावं या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघानं आज लाक्षणिक बंद पुकारला कोल्हापूरसह राज्यातील सर्वच बाजार समित्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला त्यामुळे आज बाजार समित्यांमधील उलाढाल ठप्प राहिली पेठवडगावमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार आज बंद ठेवण्यात आले आठवडी बाजार असतानाही व्यवहार बंद ठेवण्यात आले भाजीपाला खाऊची पानं आणि इतर शेतीमालाचे सौदे आज निघाले नाहीत शेतीमाल घेऊन बाजार समितीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांना रस्त्याकडेला बसून शेतीमालाची विक्री करावी लागली बाजार समिती कर्मचारी युनियन उपबाजार समितीमधील कर्मचारी आणि अडद व्यापारी या बंदमध्ये सहभागी झाले होते